इगतपुरी तालुक्यातील घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने प्रणित परिवर्तन पॅनलला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या 50 वर्षापासून शेतकऱ्यांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी केवळ शोभेचं पद म्हणून पदाचा आणि बाजार समितीचा उपयोग केला. मात्र शेतकऱ्यांचा नेमका काय विकास साधला हा प्रश्न 50 वर्षानंतर सुद्धा अनुत्तरित आहे. म्हणूनच तालुक्यातील सुजाण नागरिकांनी एकत्र येत केवळ 5 उमेदवारांचा समावेश असलेल्या परिवर्तन पॅनलची मुहूर्तमेढ रोवली. या पॅनलमधून लालचंद धोंडराम गुंड पाटील, जगन्नाथ शिवराम जगताप, अरुण रघुनाथ भोर, महिला राखीव गटातून कुमुदिनी दामोदर पाघेरे आणि ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसाधारण गटातून पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र बहिरू खातळे हे उमेदवार आहेत. कोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचा सर्वांगीण विकास करतानाच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, लिलाव सुरू करणे आणि अनेक काही उद्दिष्ट असल्याचं मत मच्छिंद्र खातळे यांनी व्यक्त केलं. नमस्कार, मी मच्छिंद्र बहिरू पाटील खातळे, पोलीस पाटील करोळे आणि इगतपुरी तालुका पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष. होऊ घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती घोटी या कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने प्रणित परिवर्तन पॅनलचे आम्ही उमेदवार आहोत आणि या ठिकाणी आमचा जो पॅनल उभा करतो आहे आम्ही तो मातब्बर किंवा जुने जे आज संपूर्ण इगतपुरी तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती 50 वर्ष ज्यांनी आदिराज्य गाजवलं, 50 वर्ष ज्यांच्या ताब्यात होती, परंतु त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची शेतकऱ्यांची सोय झालेली नाही, ना शेतकरी सुरक्षित ना व्यापारी सुरक्षित अशा अवस्थेमध्ये असताना आणि अतिशय अनागोंदी कारभार या ठिकाणी जो चालू आहे त्या अनागोंदी कारभाराला आम्ही निश्चित पायबंद घातल्याशिवाय राहणार नाही. यासाठी आम्ही या 5 जणांची त्या ठिकाणी सहकार क्षेत्रात सहकार संस्थे गटातून 3 जणं आणि महिला राखीव गटातून 1 महिला आणि ग्रामपंचायत गटातून मी स्वतः मच्छिंद्र पाटील खातळे या ठिकाणी निवडणूक लढ. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे काही योग्य निर्णय असतील, जे नियमात बसणारे निर्णय असतील ते त्यांना योग्य पद्धतीने मांडायला लावू. जे चुकीचे निर्णय असतील त्या ठिकाणी आम्ही 100% त्यांना विरोध करू. विरोध करून जरी नाही थांबले तर आम्ही अगदी आंदोलनापासून तर अमर उपोषणापर्यंत आमची वाटचाल राहील आणि त्यांना निश्चितपणे योग्य मार्गावर आणल्याशिवाय आणि शेतकऱ्यांना योग्य न्याय दिल्याशिवाय थांबणार नाही. येत्या 28 तारखेला आमच्या पॅनलचं निशाण आहे नारळ आणि या नारळ या चिन्हावर बहुसंख्य मताने बहुमोल मतं देऊन आम्हाला विजयी करावा असं या ठिकाणी मी या ठिकाणी आवाहन करतो. शेतकऱ्यांचा विकास हाच एकमेव ध्यास घेऊन परिवर्तन पॅनलनं अवघा परिसर पायाखाली घातला तेव्हा सर्व थरातून पॅनलला पाठिंबा मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती घोटी लिमिटेडची पंचवार्षिक निवडणूक 20-23-24-28 ची प्रचार मोहीम सुरू आहे. 28 तारखेला मतदान आहे. त्या दृष्टिकोनातून या इथे इगतपुरी तालुक्यामध्ये जुने जाणते आणि मातब्बर अशा लोकांचे 2 पॅनल झालेले आहेत, परंतु तेच आवडून पाठून असलेले उमेदवार आणि त्यांचीच असलेली घराणेशाही हे मोडून काढण्यासाठी आम्ही सर्व पक्षामधील फक्त यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा वज्रमुठ येण्यासाठी 5 जणांचा पॅनल उभा केलेला आहे. त्याचं नाव परिवर्तन पॅनल म्हणून आणि तो परिवर्तन पॅनल हे परिवर्तन घडवण्यासाठी आहे आणि त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी आहे. पॅनलची निशाणी नारळ असून मतदारांनी परिवर्तन पॅनलला विजय करून खऱ्या अर्थानं परिवर्तन घडवावं असा सूर सर्व थरातून व्यक्त होत आहे. मनोहर गायकवाड, दिशानूत, नाशिक.